करून घ्यायची, गव्हाची पेरून घ्यायची आणि हरभऱ्याची पेरणी करत असताना सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबरचे कालावधीत पेरलेल्या हरभऱ्याला उतार येतो, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना सगळ्यात आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना आता पाऊस गेलेला आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त 2 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबरला थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळं पाऊस काय नसणार आहे, त्याच्यामुळे ते देखील काही एवढी चिंता करण्याची गरज नाही. अचानक पण राज्यामध्ये आता थंडी जास्त येत असल्यामुळं राज्यामध्ये धुई धुके असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं त्या धुई धुकेबद्दल संरक्षण करायचं. राज्यात जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यात सगळीकडे आता म्हणजे जवळपास मान्सून जवळपास सगळीकडूनच आता पसार झालेला दिसेल. पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना आता काय करायचं, आता नेमकं तुमचं सोयाबीन काढलेलं आहे ज्यांच्या वळ्या लागलेल्या आहेत ते आता तुम्ही सोयाबीन तुमचं काढून घ्या आणि घरी आणून घ्या. तसेच कारण की आता पाऊस येणार नाही, आता हवामान कोरडं राहणार आहे, सूर्यदर्शन असणार आहे कडक सूर्यदर्शन, कडक रात्रीच्याला थंडी देखील जाणवणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. आणि पेरणी नियोजन करत असताना, हरभरा पेरणी करत असताना पेरणी देखील सर्व शेतकऱ्यांनी करून घ्यावी. असो हे करत असताना सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो हरभरा पेरणी करत असताना पेरणी खोलवर पेरा आणि बियाणं वापरत असताना चांगल्या कंपनीचे व खत चांगलं व्यवस्था देऊन तुम्ही तुमची पेरणीचे नियोजन करा. अचानक जर कधी पुढच्या महिन्यात जर कधी समजा पाऊस येणार असला तर मी तुम्हाला लगेच अंदाज देत जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचं मात्र कदापि नुकसान होऊ देणार नाही. धन्यवाद.